भाजप वाहतूक सेल प्रणित नवभारतीय शिव वाहतूक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी अराफत शेख यांच्या वाहनावर 2 दिवसांपूर्वी अज्ञात समाजकंटकांनी भ्याड हल्ला केला. या पार्श्वभूमीवर या आरोपींना त्वरित अटक करून कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी करत पनवेलमधील भारतीय जनता पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात नवभारतीय शिव वाहतूक संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तसेच नवी मुंबई भाजप वाहतूक सेलचे संपर्क प्रमुख निर्गुण कवळे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी झालेल्या बैठकीत पनवेलमधील असंख्य वाहतूकदारांनी या घटनेचा निषेध केला. यावेळी नवभारतीय शिव वाहतूक संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष दत्ता केंद्रे, पनवेल तालुका अध्यक्ष आनंद गुरव, शहर अध्यक्ष इस्माईल मुल्ला, उपाध्यक्ष गोपाळ व्यवहारे, ईश्वर लालगे, विकास शिंदे, अनिल साळवी यांच्यासह वाहतूक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष आणि भाजपा ट्रान्सपोर्ट सेलचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांच्या गाडीवरती 2 दिवसांपूर्वी एक भ्याड हल्ला करण्यात आला आणि खरे पाहता त्याचा आम्हाला निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्वजण आज पनवेल येथे उपस्थित आहोत. आम्हाला या ठिकाणी इतकंच सांगायचं आहे, भारतीय जनता पार्टी म्हणजे एक व्यापक भूमिका असलेली पार्टी आहे आणि त्याच्यामध्ये केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसजी यांचे हात मजबूत करण्यासाठी भाजपा ट्रान्सपोर्ट सेल या ठिकाणी काम करते आणि त्याचे सन्माननीय अध्यक्ष आणि आमचे नेते हाजी अराफत शेख साहेब यांच्या गाडीवरती ही दगडफेक म्हणजे आमच्या वाहतूकदारांच्या आधारस्तंभावरती झालेली ही दगडफेक आहे. सर्वप्रथम तुम्हाला एक सांगू इच्छितो की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि मुंबईच्या राजकारणामध्ये खास करून हाजी अराफत शेख यांचा खूप मोलाचा वाटा राहिलेला आहे. आज तोंडावरती मुंबईचे इलेक्शन बघून हा भ्याड हल्ला झाला असावा असं आम्हाला या ठिकाणी वाटतं. खरे पाहता मुस्लिम आणि हिंदूंना एका व्यासपीठावर आणणारा नेता म्हणजे हाजी अराफत शेख. सन्माननीय, आम्ही रायगड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी काम करत असताना लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या आदेशाने आम्ही या ठिकाणी काम करतो. म्हणून आज आम्ही भारतीय जनता पार्टी पनवेलच्या कार्यालयामध्ये ही बैठक आयोजित केली आणि तुमच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की हे जे कोणी हल्लेखोर आहेत यांना तातडीनं या ठिकाणी अटक झाली पाहिजे.